नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी पुढील प्रोममध्ये अद्वैत सावध झाल्यामुळे रुपालीचे सगळेच प्लॅन फेल जातात आता रुपालीला एवढा राग येतो की ती अद्वैतला मारण्यासाठी पिस्तूल घेऊन येते अद्वैतला दाखवत म्हणते तू विरोचकाला दगा दिला आता हा विरोचक तुला सोडणार नाही बंदूक बघितल्यानंतर अद्वैतला काय करावं तेच कळत नाही तो घाबरून उभा असतो तेवढ्यात रुपाली भानावर येते आणि मग आधी हा विरोचक माझ्याकडून काही पण करून घेतो मी काय करते ना हे माझं मलाच कळत नाही आधी मला ह्यामधून मुक्त व्हायचं आहे आदवायचे पाय पकडत म्हणते आधी तुझ्या आईला ह्यापासून वाचव इंद्राणी नेत्राला म्हणते पंचपेटिकेमधली चौथी पेटी त्रिनेदेवी आईच्या आसनाखाली आहे म्हणजे वावशीमध्ये त्या दोघी बोलत असताना हे सगळं नाग ऐकतो आता पंचपेटिकेतील चौथी पेटी ही विरोचकाची असते त्यामुळे नेत्रा आणि इंद्राणी खूप घाबरत असतात तर तुम्हाला काय वाटतं नाग आणि रुपालीला देवी मंदिरात येऊ देईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद